त्यांनी काय करते तुझं डोकं फिरलंय का? हात सोड म्हटलं ना, सांगितलं होतं ना हात लावायचा नाही. मला आधीपासून माहित होत तू माझ्या सोबत गेम खेळतोयस, माझ्याशी फक्त प्रेमाचं नाटक करतोयस, माझ्या भावनांची खेळतोयस. आणि तुझं हे नाटक उघडं पडण्यासाठी म्हणून मी हा प्लॅन केला होता. आता कळलं आपलं काय स्पेशल बोलणं होणार होत स्पेशल दिवशी. ते महत्वाचं काय सांगायचं तुला? उद्या मी तुला इतकी महत्वाची आणि स्पेशल गोष्ट सांगणार आहे ना की उद्याचा तुझा दिवस स्पेशल होऊन जाईल. त्यांनी माझं ऐकून घेतो एकदा. तू कोण समजतोस रे स्वतःला? तू मला मूर्खात काढत होतास, मला. तुझ्यासारखे पाच अर्जुन सुभेदार जरी आले ना तरी त्यांना मी पुरून उरे. मी तुझ्यावर आधी विश्वास ठेवला. साखरपुड्याच्या दिवशी तू तिच्याशी लग्न करून आलास तरी मी तुला माफ केलं, पण दुसऱ्यांदा सुद्धा तू तीच चूक केलीस का वागलास माझ्याशी असं? सांग ना का केलास असं? कारण मला खात्री होती की मधुभाव केस मध्ये तू खोटं बोलतीय. विलासचा खून मधुभावने नाही साक्षीने केलंय आणि ते तू तुझ्या डोळ्याने पाहिलंयस, तरी तू साक्षीला प्रोटेक्ट करतेयस. खास तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मधुभाव अजूनही जेल मध्ये आहेत. म्हणजे तू हे सगळं त्या कोर्ट केस साठी केलंस? मी कोर्टात 100 वेळा ओरडून ओरडून बोलले की तो खून मधुभाऊंनी केलाय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, तरी तू हे मूर्खासारखे प्रयत्न का करतोयस? तू कितीही ओरडून सांगितलंस ना तरी फॅक्ट बदलणार नाहीये की तू खोट बोलतीयस. हे प्रेमाचं नाटक करून मला तुझ्याकडनं खरं काढून घ्यायचं होत. बस आता काही दिवस मग तू जे जे लपवलंयस ना ते सगळं बाहेर पडेल. काही काय बोलतोयस? मी काही लपवलेलं नाहीये, पण तू माझ्यावर खूप गंभीर आरोप करतोयस. हे सगळं बाबांना कळायलाच हवं. हो मग तेच आहेत ना, तुमच्या त्या वकिली भाषेत तुला समजवतील की तू काय चुकतोयस ते. हे सगळं रविराज काकांपर्यंत पोहोचलं तर त्याला वेगळाच रंग मिळेल. नाही, आत्ता त्यांच्या समोर कुठलाही तमाशा नको. बाबांना फोन करते ना. तन्वी ऐक माझा,